निवेदिता महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी नवरगांव की नई ब्रह्मपुरी स्थित इमारत का लोकार्पण समारंभ केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर इनके प्रमुख उपस्थिति में हाल ही में संपन्न हुआ। इस अवसर पर पूर्व विधायक प्राध्यापक अतुल देशकर, सांसद अशोक नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के प्रचारक रविन्द्र भूसारी, संगठन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर, जिला परिषद सदस्य संजय गसपुरे, किसान आघाड़ी के जिला सरचिटनीस राजू घरोटे, सोसाइटी अध्यक्षा सुनंदा बाकरे आदि मंचासीन थे। इस अवसर पर केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर तथा अन्य मान्यवरों के हाथों माता लक्ष्मी का पूजन किया गया। इस अवसर पर हंसराज अहीर ने निवेदिता महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी नवरगांव इस संस्था की आर्थिक स्थिति और शाखा विस्तारण की प्रशंसा करते हुए सभी संचालक मंडल कर्मचारी आदि का अभिनंदन किया। इस अवसर पर उपस्थित लोगों को संबोधित करते हुए हंसराज अहीर ने कहा कि इमारत निर्माण में अनेक लोगों के परिश्रम है, इमारत तैयार होने के बाद आनंद हो रहा है। भगिनियों के अच्छे कार्य से ही इस संस्था का कार्य बढ़ा है। 16 सालों में इस सोसाइटी की जिले में 8 शाखा निर्माण की गई है। ये गौरवनीय कार्य है। महिला बचत गटों द्वारा जिले में अच्छा कार्य चल रहा है। महिलाओं को बचत गट के माध्यम से व्यवहार ज्ञान के साथ ही आर्थिक पूंजी जमा करने का ज्ञान भी प्राप्त हुआ है। अनेक चांगली संस्था म्हणून एक लौकिक प्राप्त आहे, अनेक पुरस्कार आपण प्राप्त केलेले आहेत। आता त्याचा उल्लेख आपण या ठिकाणी केला आणि मी पाहिलं आपण सर्व संचालक मंडळ 50 कोटीच्या वर आपल्या ठेवी आहे आणि अनेक पुरस्कार आपण करताना एक आवाज प्रतिबिंब पुरस्कार आपण प्राप्त केला आणि विदर्भातून एक महिला गटातील एक प्रथम पुरस्कार आपण त्यामध्ये प्राप्त केला। त्याचा अर्थ असा की संचालक मंडळ अतिशय प्रामाणिकपणे त्या पतसंस्थेकरता स्वतःला पाहून योगदान देत आहे। आता ज्या बँकेमध्ये मी जाऊन आलो, नागपूर नागरिक सहकार्य बँके, त्याची पण ती बँक जी आहे त्या बँकेने आपल्या नागपूर शिवाय अन्य जिल्ह्यामध्ये शाखा स्थापन केल्या महाराष्ट्रभर आणि चांगला लौकिक प्राप्त केला, विश्वास प्राप्त केला। आता त्या बँकेच्या शाखा ज्या आहेत छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये, ती मल्टी स्टेट शेड्यूल बँक बनली। अनेक नवरगाव सारख्या लहानशा गावामध्ये शाखा स्थापन करून त्या भगिनींनी आपल्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाखा स्थापन केल्या। 7-8 ठिकाणी आज तुमकुरीवर 3 वर्षापासून चांगला काम करीत आहे। सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र लौकिक आहे, नाव आहे। दिल्लीमध्ये बसून आम्ही ते सगळं पाहत असतो। या ठिकाणी कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये देशामध्ये सर्वात चांगला आघाडीवर महाराष्ट्र आहे। पश्चिम महाराष्ट्र वेगळ्या कारणानं असेल, इतर वेगळ्या कारणानं आहे, काम करतो, लोकांमध्ये आवड आहे। मग अशा कार्यक्रमामध्ये आम्ही सुद्धा हे करता त्या निमित्तानं आपण भेटतो मित्रांची ही भावना मनावर येतो। मला जेव्हा आपण अतुल देशकर साहेबांनी मला सांगितलं की आपल्याला याच्या या भागामध्ये अनेक वर्ष मी फिरलेलो आहे आणि त्यांच्या भेट होत असतात आणि मला हा कार्यक्रमही चांगला आहे, शुभेच्छा देणं माझं कर्तव्य आहे आणि संस्थेला मदत करणं माझं कर्तव्य आहे। हा जिल्ह्यामध्ये लिहायचं आहे, शाखा आहे, संस्था आहे। जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा मी आहोत त्या पद्धतीला, परंतु ज्या पद्धतीनं आपण काम करता या नियोजनातून जे कार्य आपलं चालू आहे हे नक्कीच अनुकरणीय आहे। सगळ्या संसदेत नाही ते आपण काम केलं आहे आणि आता या बँकिंग व्यवहार याला महत्व प्राप्त केलं प्रधानमंत्री महोदयांनी की व्यवहार झाले पाहिजे बँकेत आणि डिजिटल व्यवहार केला पाहिजे की ज्या माध्यमातून या देशातील लोकांमध्ये टॅक्स भरण्याची सवय पडली पाहिजे आणि व्यवहारात आर्थिक व्यवहार पारदर्शक असतील। म्हणून एक ब्रँच नाही, अनेक ब्रँच गावागावात या शहरामध्ये आहेत, ग्रामीण भागातही या ब्रँचेसची आपल्याला गरज आहे आणि अशा प्रकारे आपण बँक आणि पतसंस्था या दोन्हींना आपण महत्त्व देऊया आणि अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या मनामध्ये संस्था चालवणं असेल देशाकरता
एक चांगला ब्ल्यू बॅलन्स सुद्धा होणार आहे की ग्रामीण भागात आणि गरीब लोकांमध्ये बँकेत आणि पतसंस्थेमध्ये व्यवहार करताना एक त्यांना सवय झाली, बँकिंग व्यवहार कळला पाहिजे, व्यवहार समजला पाहिजे. याकरता प्रधानमंत्री महोदयाने ज्या पद्धतीनं जनधन योजनेतून प्रत्येक कुटुंबाला बँकेचं खातं उघडण्याकरता प्रोत्साहन केलेलं आहे, तो एक मानधन चांगला आहे की प्रत्येकाला बँकिंग व्यवहार करू लागले. आणि दुसरं एक आपलं महाराष्ट्रामध्ये खूप मोठी कामगिरी एक महिलांनी केलेली आहे, ती कामगिरी म्हणजे महिला बचत गट. यामध्ये महिलांनी बँकिंगवर कळलं आहे, ग्रामीण भागात आर्थिक व्यवहार करू लागला. एक मोठी क्रांती आहे, जागरूकता आहे. आता आम्ही डीआरटीच्या बैठकीमध्ये बसलो असताना कधी कधी आम्ही आढावा घेतो तर अनेक पतसंस्था हजारो पतसंस्था कर्ज मागून आपले जागोजागी युनिट उभे करून उत्पादन करू लागलेले आहे. उत्पादकता वेगळी आहे, म्हणून त्यांनी व्यवहार करतो की आपल्याला देवाणघेवाण बँकेतून कशी करायची, पतसंस्थेतून कशी करायची, हे एक प्रकारे या माध्यमातून बँकिंगचं लोकशिक्षण आहे.